राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पालघर, नाशिक, जळगाव, मनमाड, बुलढाणा शहरातही पाऊस झालाय. भर उन्हात अचानकपणे पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबईत शुक्रवारी दादर, परळ, कुलाब्यात अचानक पावसाला सुरुवात झाली. मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यातही पाऊस होऊ शकतो. पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याआधी पडलेल्या परतीच्या पावसानंतर आता पुन्हा अवेळी हा पाऊस परतला आहे. पालघर, बोईसर, मनोर, केवे सफाळे परिसरात पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली. मात्र काल झालेल्या पावसामुळे त्या भात पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तिकडे येवले शहरासह परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला. मनमाड मध्येही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे रेल्वे बंधारा आणि वाघदरडी धरण ओव्हरफ्लो झालंय. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळना आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर आलाय. अनेक घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलंय. तर दुसरीकडे जळगावातही शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव परिसरात गेल्या 16 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या बेमोसमी पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. शेती पिकांची मोठी हानी झालीय. फळबागाही नष्ट झाल्या आहेत. तर इकडे नाशिक जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदवड, दिंडोरी भागात जोरदार पावसाच्या सरी बरसतायत. या पावसामुळे नाशिकमधील द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. राज्यात परतीच्या पावसाने सगळ्यांचीच दाणादाण उडवली आहे. हातात आलेली पिकं पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.